खापरखेड़ा पुलिस स्टेशन अंतर्गत देवेगांव मार्ग पर स्थित डॉक्टर गुरुदेव फार्म हाउस पर देर रात 12 बजे के बीच चार आरोपियों ने पीछे का दरवाजा तोड़कर चाकू की नोक पर बुजुर्ग व्यक्ति से 50,000 का माल लूट लिया। पुलिस से मिली जानकारी के अनुसार चार आरोपियों ने पलंग पर सोए बुजुर्ग व्यक्ति शंकर राव गुर्दे इनके साथ मारपीट कर तथा उनका मुंह बांधकर उनके कान के सोने के दो बाली लूट लिए। साथ ही अलमारी तोड़कर 5,000 रुपए नगद भी लूट लिए। इस तरह कुल 55,000 माल लूटे जाने का बताया जा रहा है। घटनास्थल पर खापरखेड़ा पुलिस पहुंची तथा फिंगरप्रिंट एक्सपर्ट ने भी घटनास्थल का जायजा लिया। घटना के दौरान खापरखेड़ा परिसर की लाइट गई थी, इसके चलते फार्म हाउस में लगे CCTV कैमरे में भी घटना कैद नहीं हो पाई। खापरखेड़ा पुलिस ने मामला दर्ज कर खोजबीन शुरू कर दी है। काल रात्रि 12:30 एक सुमार या ठिकाने जे फार्म हाउस से ओनर है डॉक्टर गुर्दे त्यांचे वडील ते झोपले होते। अंदाजन रात्रि 12:00 वाजता जर्मन 2-3 लोक तोंडावर कपडा बांधून आतमध्ये दरवाजातून प्रवेश केला आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या कानात 2-3 ग्रामचे हे नगदी साहित्य चोरून नेलेलं आहे। सदर घटनेवरून गुन्हा दाखल करून तपास चालू आहे। त्याबद्दल चाकू होता आता त्याचं म्हणणं आहे, त्यांचं चाकूचा धाक दाखवून त्यांच्या तोंड वगैरे बांधला होता, बंद करून त्यांना जे त्यांच्या कानातला होता ते घेऊन आणि नगदी आणि त्यांचा मोबाईल घेऊन पळून किती लोक होते? 4 जण। आणि बांधून ठेवलं होतं का तुम्हाला? पोटावरही बसले होते का? म्हणजे बांधून बसले होते का ते? छातीवर बसले होते का? अच्छा, जवळपास 12:00 सुमारास कोणीतरी हत्या दिसली त्यांच्या बेडरूमचं दार तोडलं। ते चौघजण होतं असं त्यांचं म्हणणं आहे। त्या चौघांनी ते दार तोडल्यावर माझ्या वडिलाला आतमध्ये आल्यावर त्याच्या बुक्यांनी मारहाण केली, त्यांचं तोंड बांधून ठेवलं, हात बांधले, डोळे बांधले आणि त्यांच्या कानातले हे पाया ज्या असतात सोन्याच्या पाया होत्या त्यांच्या कानात दोन त्या त्यांनी काढल्या। त्याच्यानंतर त्यांना माल आहे का तुझ्याकडे, पैसे कुठं ठेवले आहेत, फोन कुठे आहे असे प्रश्न विचारायचे आणि मारायचे त्यांना। त्यांनी म्हटलं जे आहे ते कानात आहे आणि पैसे त्यांच्या त्या वृक्षाखाली होते एवढे पैसे आहे। तर ते म्हटले चाकूचा धाक दाखवायला त्याला मुलाला माझ्या चाकू मारेंगे मी तू पता माग। त्यातला एक जण म्हणा त्याला चक्कू हुकूमत माग जो व्हायचो ते अंचलो तर असं बोलून ते तेव्हा सामान घेऊन पळून गेले। एकूण कितीचा माल घेऊन गेलेले आहे? जवळपास 50,000-55,000 दरम्यान असेल। म्हणजे सोनं वगैरे पकडून? ओके। पुन्हा काय अलमारी वगैरे तोडली का त्यांनी? अलमारी तोडली त्यांनी, अलमारी त्यांना काहीच नाही, त्यांचे कपडे होते फक्त।